तुझे सर्व कल्याण धर्म आहेत, त्या कल्याण धर्मामध्ये एक धर्म कृतज्ञता सुद्धा आहे की आपण आपले कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आपल्या आचरणामधून, आपल्या वागण्यामधून, आपल्या बोलण्यामधून. तो एक खूप मोठा सद्धर्म आहे. मग हे व्यक्त करण्यासाठी कोणाचे प्रतीक कोणा केली पाहिजे, तर ज्यांनी ज्यांनी कोण बोलताय पाठी मग एवढं बोलता कार्यकर्त्याला सूचना केली दाबावर त्यांना थोडसे. तर पूर्वीच्या कालावधीमध्ये काही घटना घडल्या, काही प्रसंग घडले, त्याला अनुसरून भगवान बुद्धाने काही उदाहरण सांगितले. कृतज्ञता आपल्या माता पित्याच्या प्रती असली पाहिजे, कृतज्ञता आपल्या वडीलधाऱ्या माणसाच्या प्रती असली पाहिजे, कृतज्ञता आपल्या गुरुजनांच्या प्रती असली पाहिजे की ज्यांच्यामुळे आम्हाला सद्धर्म शिकायला मिळाला, ज्यांच्यामुळे आम्ही या मार्गामध्ये प्रतिष्ठित झालो. तर त्यांच्या प्रती जन्मभर आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आणि जर हा गुणधर्म जर आपण टिकून ठेवतो तर तो एक खूप मोठा सद्धर्म आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या काही या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेल्या ज्या कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत, तर त्या कथाचं जे सार आहे आणि त्यामध्ये जो कल्याणाचा जो मार्ग आहे तर तो सद्धर्म आहे. आणि जे सद्धर्म आहेत तर त्या सद्धर्मामध्ये हा एक सद्धर्म आहे, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे. आणि ज्यांना नसते तर त्यांना कृतज्ञ म्हणतात, नाही का, कृतज्ञ. तसा पूर्वीच्या कालावधीमध्ये एक भगवंताच्या भिक्षुसंघामध्ये देवदत्त होता, तर तो काही त्याच जन्मामध्ये होता असं नाही आहे, तो पूर्वीच्या कालावधीमध्ये पण होता. वेळोवेळी त्या गोष्टी प्रकाशित झाल्या. एक दोन मिनिटाचं उदाहरण की कसं होतं, तर पूर्वीच्या कालावधीमध्ये एक सिंह होता, सिंह. आणि तो जंगलामध्ये तो सिंहाचा राजा, प्राण्यांचा राजा आहे, पण कधी कधी तो पण फसतो. तर मग एक वेळेस एकट्याने एका प्राण्याचे हत्या केली, शिकार केली, आणि तो त्या प्राण्याचं मांस खात होता. तर खाता खाता एक हाडाचा तुकडा त्याच्या नळ्यामध्ये असा आडवा उभा झाला. तो गेळ्या पण जात नव्हता आणि काढून पण टाकता येत नव्हता, आणि म्हणून तो सिंह तिथे पडून होता. मग त्याला पाणी पण पिता येत नव्हतं आणि कुठल्या प्रकारचं हिंडणं फिरण्यासाठी त्याचं मन पण लागत नव्हतं. मग पाणी पण पिता येत नाही, अन्न पण खाता येत नाही, तर मग तो वीक होत चालला, दुर्बल होत चालला. पण तो ज्या झाडाखाली पडलेला होता तर त्या झाडावरती एक पक्षी होता, बोधिसत्व पक्षी. तर तो पक्षी म्हणतो की भाऊ, मी तुझ्या त्या नळ्यातला हाड काढतो, मला तू तुझ्या याच्यात जास्त माझ दे. तू म्हणतो ठीक आहे, पण याला माहित आहे की हा हिंस्र प्राणी आहे, हा काही करू शकतो. म्हणून त्या पक्ष्याने काय केलं की एक असे थोडसे झाड काढी दुसरी सोबत घेऊन गेला. आता त्याचा त्यांना आ केलेला होता असा अगोदर, तर मग ते हाड काढायच्या अगोदर त्याने ती काडी आडवी करून ठेवली त्याच्या नाड्यात असे. आणि मग त्यानं ते काय केलं की त्या हाडाचा तुकडा होता तो त्याने चोचीनं काढून टाकला, आणि बाहेर येता येता पटकन ती काडी पाडून टाकली आणि तो ओढून गेला आणि फांदीवरती बसला. आणि त्याला म्हणतो, भाऊ मी तुझ्यावरती आता उपकार केले. मग म्हणतो तुझं काय म्हणणं आहे,
तर माझं म्हणणं आहे की तो जी शिकार केली तर याच्यातला थोडासा मासा जो बोला मला दे खाण्यासाठी. तो म्हणतो तू एक शुक्रिया मान, तू एक आभार मान की माझ्या जबड्यातून तू सुखपूर्व गेलास, नाहीतर मी तुला तिथेच खाऊन टाकला असता. हे ज्यावेळेस भगवान जातक सांगतात हे, तर त्यावेळेस भगवान म्हणतात हा देवदत्त हा आताच असायला आला असं नाहीये, हा पूर्वीच्या कालावधीमध्ये असत होता. तर जो पक्षी होता तर भगवान म्हणतात मी स्वतः होतो, आणि जो जो सिंह होता तर तो आताचा हा देवदत्त आहे, त्याला कृतज्ञता नावाची चीज नाही. म्हणजे तर त्याच्या जबड्यामध्ये जाऊन त्याचा हाडबी काढून स्वतःचा जीव बी गमवून अशा प्रकारचं करणं त्याला काही देणे घेणे का नाही. पण एक परोपकार की बाबा ठीक आहे की तू मरशील तर मग मी ते करू शकतो, मग तुला जगवतो मी, मग जगवतो तर तुला तेवढं स्मरण असलं पाहिजे की तुला जगवले म्हणून. हा एकीकडे हा कृतज्ञतेचा भाव किशोर देवदत्तामध्ये होता, आणि दुसऱ्या ठिकाणी एक कृतज्ञतेचा भाव सारिपुत्त बंतेजीमध्ये होता. कृतज्ञता आपल्यावरती केलेले जे उपकार आहेत त्याचा कसं परतफेड करायचे. तसं अवस्थेच्या विहारामध्ये एक ब्राह्मण आला आणि त्याला प्रवर्जित व्हायचा. प्रवर्जित व्हायचं तर भगवान काय दारे कोणाला प्रवर्जित करत नव्हते, मग काही कालावधीपर्यंत विहारामध्ये राहून त्याच्याकडून सेवा करून घेत होते आणि तपास होत होते की हा तीन रत्नाच्या प्रति श्रद्धा आहे का नाही आहे, आणि जर त्याच्यामध्ये श्रद्धा असेल तर दीक्षा द्यायची नाही तर नाही द्यायची. पण तो श्रद्धावान होता खूप चांगला. भगवान पाहतात तर महिना दोन महिने झालेत पण याला कोणी प्रवर्जित करणार नाही. मग त्याला वाटलं हे भिक्षू लोक मला प्रवर्जित करतात का नाही करतात, मग तो चिंतेनं असा ग्रस्त झाला, सुकू लागला, त्याच्या धमन्या दिसू लागल्या, पांडुवर्ण झाला. आणि मग त्यानंतर भगवान म्हणतात आयुष्मानांनो या व्यक्तीने तुमच्यावरती काही उपकार केलेले तुम्हाला स्मरण आहे का, तो कोणीच काय म्हणत नाही. त्याच्यामध्ये फक्त एक सारिपुत्र बंतेजी असतात आणि ते म्हणतात हा बंते मला त्याच्या उपकाराचा स्मरण आहे. भाऊ काय उपकार केले होते, तर म्हणते मी चारिकेला चाललो होतो ना तर त्यावेळेस त्याने मला दोन पळ्या भात दिला होता अर्थात त्यानं द्यायला सांगितला होता, म्हणजे प्रोत्साहित केलं समोरचे अरे म्हणते चालेल चारिकेत तू दे दर्शक दान कर. आणि त्याच्या त्या म्हणण्याला अनुसरून त्या उपासकाने मला दोन पळ्या भात दिला आणि म्हणते मी दिवसभर त्याच्यावरती राहिलो, ते मिळालं नसतं तर मला खूप त्रास झाला असता. तर हे त्याचे उपकार आहेत, मला ते उपकार त्याचे स्मरण आहेत. तर त्यावेळेस मग भगवान म्हणतात मग आयुष्मान असं कर तूच त्याला प्रवर्जन दे. तर धर्मसेनापती अग्रश्रावक सारिपुत्र बंतेजीकडून त्याला प्रवर्जन मिळते. तर हा जो गुण सारिपुत्रचा आहे तर हा कशाचा आहे, कृतज्ञतेचा आहे. की आपल्यावरती ज्याने उपकार केले तर त्याची परतफेड तर त्याला प्रवर्जित करून केली, म्हणजे त्याच्यावरती एवढी अनुकंप केली की त्याला प्रवर्जित केलं नसतं तो मुक्त झाला नसता, तो हरण झाला नसता. दुसरे भगवंतांचे पंचवर्गीय भिक्षूंमध्ये एक सर्वात लहान अश्वजित होते आणि हे अश्वजित बंतेजी सुरतपन्न अवस्थेला प्राप्त झालेले. ज्यावेळेस राजगृहामध्ये चारिकेला जातात तर त्यावेळेस हे सारिपुत्र बंतेजी प्रवर्जित झालेले नसतात, प्रवर्जित म्हणजे भिक्षू झालेले नसतात, असतात संन्याशी, त्यांचं नाव उपतिष्य असतं. आणि पाहतात ते तर त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड तेज आहेत, म्हणतात याला धर्माचा लाभ झाला. तर भाऊ आपण त्यासाठी त्या शोधामध्ये तर आहोत, तर या श्रमणाला त्यांचा लाभ झालेला तर आपण विचारू. आणि म्हणून ते त्या बंतेजीच्या मागे 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 म्हणजे एकदम लागून नाही अंतरांतराने की ते आपल्या डोळ्याच्या अन्न झाले पाहिजे, ते मिस नाही झाले पाहिजे. आणि म्हणून त्यांची चारिका पूर्ण झाल्यानंतर मग ते अश्वजित बंतेजी एका झाडाखाली येतात, पाण्याच्या सुविधेला अनुसरून बसण्याचा प्रयत्न करतात, तर आपलं स्वतःचं आसन काढतात त्यांना बसण्यासाठी दिलं, तर म्हणते याच्यावरती बसा. त्यानंतर बंतेजीचं भोजन झाल्यानंतर ज्यावेळेस भिक्षापात्रातून हात काढतात तर आपल्याजवळचं जे पाणी आहे त्यांच्याकडे कमंडोल होतात, तर ते कमंडोलातलं शुद्ध पाणी ते बंतेजीला पिण्यासाठी देतात. मग त्यांचं भोजन झाल्यानंतर पाणी पिल्यानंतर भिक्षापात्र धुवून ज्यावेळेस शांत पाहतात, शांत बसलेले पाहतात, तर योग्य वेळ आल्यानंतर मग म्हणतात बंते तुम्ही तुमचे शास्ता कोण आहेत, कोणाच्या धर्मामध्ये तुम्ही प्रवर्जित झालेला ब्रह्मचर्य पालन करत आहात,
आणि त्यांचा काय उद्देश आहे? ते सारेपुत्र भंतेजी त्यांना प्रश्न विचारतात. तर त्यावेळेस ते म्हणतात की हा अन्य संप्रदायाचा, याला काय सांगायचं विशेष? आणि म्हणून ते त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात भाऊ, मी नेमकाच प्रवृत्ती झालेलो आहे, मला काही सांगता येणार नाही जास्तीचा. पंडित म्हणते तुम्ही एका ओळीमध्ये सांगा, मी त्याचा सार समजून घेईन. आणि मग ते एका ओळीमध्ये, एका गाथेमध्ये ते सांगतात. आणि त्यानंतर मग त्याच ठिकाणी त्यांना स्वतःपन्न फळाचा लाभ होतो. सारेपुत्र भंतेजीला त्यावेळेस ते भंतेजी नसतात, ते उपदेशी असतात. मग कृतज्ञता निर्माण झाली की यांच्यामुळे मला त्याचा लाभ झाला. मग ते त्यांच्या मित्राला सांगतात, मोगलायनला, त्यांचं नाव कोलित असतं. आणि हे दोघं जण मग भगवंताकडे येतात. थोडस कमी करून सांगतो, भगवंताकडे येतात. भगवान त्यांना पादाबरोबर म्हणतात, माझे दोन अग्र श्रावक आले, सारेपुत्र आणि महामोगलाय. आणि ते आल्यानंतर त्यांना प्रवर्जित करतात. प्रवर्जित झाल्यानंतर तिथून पुढे सारेपुत्र भंतेजी ज्या ज्या दिशेने, आता बघा एवढे मोठे आहेत ते सारेपुत्र भंतेजी, एवढे मोठे आहेत की भगवंताचे प्रथम अग्र श्रावक आहेत, धर्म सेनापती आहेत, आणि सर्व भिक्षूंमध्ये प्रज्ञेमध्ये अग्र आहेत. बघा त्यांच्या प्रज्ञेची प्रशंसा करत असताना सम्यक संबुद्ध असं म्हणतात की आयुष्मानानो 80,000 वर्षापर्यंत जेवढा पाऊस पडला एवढ्या पावसाचे थेंब मोजण्याची क्षमता माझ्या या पुत्रामध्ये आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भगवान जे बोलतात ते सारयुक्त बोलतात, जे बोलतात ते यथार्थ बोलतात, अन्यथा मौन असतात. बुद्ध वचन हे कधीच खोटं नसतंय. तर हे आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. तर सारेपुत्र भंतेजीच्या प्रज्ञेची प्रशंसा करत असताना भगवान अशा प्रकारचं म्हणतात. आणि म्हणून एवढे मोठे असणारे हे सारेपुत्र भंतेजी ज्या ज्या दिशेने आपले आचार्य आहेत, मग पहिल्यांदा त्यांच्याकडून धर्म मिळाला अश्वजित भंतेजीकडून, तर ते त्यांचे आचार्य झाले. तर ज्या ज्या दिशेने त्यांचे आचार्य आहेत तर त्या त्या दिशेने ते वंदन करायचे. तर बाकीच्या भिक्षूंमध्ये संभ्रम निर्माण झाला की वो हा ब्राह्मण आहे, आणि याच्या डोळ्यावरती ते ब्राह्मण धर्म काही गेला नाही, तो अजूनही दिशेला वंदन करतो. आणि मग अशा प्रकारचं एकापासून दुसऱ्यापर्यंत, दुसऱ्यापर्यंत, तिसऱ्यापर्यंत असं करता करता भगवान बुद्धापर्यंत जातात. भगवान बुद्ध सर्वांच्या समोर सारेपुत्र म्हणतात, आयुष्मान काय सत्य आहे हे भिक्षू लोक तुला असं म्हणतात, त्याच्यामध्ये काय सत्य आहे? तर त्यावेळेस ते म्हणतात, म्हणते सत्य आपण जाणतच आहात, मी दिशेला वंदन नाही करत, ज्या ज्या दिशेला माझे आचार्य असतात तर त्या आचार्याला मी वंदन करतो, मी त्या दिशेला नाही वंदन करत, माझे मिथ्यादृष्टी नाही आहे. तर आचार्याच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी त्यांना वंदन करतो. ज्या दिशेने माझे आचार्य असतात म्हणते त्या दिशेने मी पाय करत नाही, त्या दिशेने मी उसं करून झोपतो. हा अतिशय सद्धर्म आहे की जो कृतज्ञता व्यक्त करणं आहे. आपल्यावरती सर्वात महान आणि सर्वात मोठे उपकार जर कोणी केले असतील तर ते बाबासाहेबांनी केलेले आहेत. सर्वात मोठे उपकार बाबासाहेबांनी केलेले आहेत. आणि त्या बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धर्म दिला. त्या बाबासाहेबांनी आपल्याला आपल्या कल्याणाचा, भौतिक आणि आध्यात्मिक अशा प्रकारचं कल्याण करणारा धर्म दिला. त्या बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. तर हे आचरण तर आम्ही बऱ्याच वेळेस करत नाहीच नाही, पण सोबत सोबत बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्याच्या विरोधात आम्ही काम करतो. जे हा समाजामध्ये राजकीय पक्षाला अनुसरून जे संघटन नाही, जे एकी नाही, ते केवळ आणि केवळ आमिषाला भाळून नाही. थोडस आमिष मिळालं की तिकडे आम्ही बाबासाहेबांच्या विरोधामध्ये काम करतो. थोडं थोडं आमिष मिळालं की आम्ही भगवान बुद्धाच्या धर्माच्या विरोधात काम करतो. हे कृतज्ञता झाली. तुम्ही अन्य संप्रदायाचे उदाहरण घ्या, त्यांचे लोक अन्य अन्य पक्षामध्ये काम करतात, पण आपल्या आपल्या धर्माशी ते एकनिष्ठ राहतात. आमच्याकडून मात्र तसं होत नाही. आम्ही ज्या धर्मामध्ये काम करतो, ज्या ज्या पक्षामध्ये काम करतो, त्या पक्षाचा जो अजेंडा असेल तोच आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये राबवतो. तर बाबासाहेबांच्या विरोधात काम झालं, तर बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञ झाले, सिंहासारखे कृतज्ञ झाले. तर अशा प्रकारचं काम आमचा आमचा तो विषय नाही, आमच्या वशमध्ये ती गोष्ट नाही, ज्याची त्यांना ते पाहायचं आहे.
फक्त जाणीव करून देणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून आस्था गायत आमची जी काही प्रगती व्हायला पाहिजे, भौतिक प्रगती जी व्हायला पाहिजे, तर ती होण्यासाठी जे काही अडथळे निर्माण होत आहेत त्याला आम्ही जबाबदार आहोत. का? तर आम्ही त्या मार्गावरती चालत नाही. आम्ही बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञ नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणजे पोटतिडकीने म्हणत होते की माझ्या शिकल्या सवरलेल्या लोकांनीच मला धोका दिला. अपेक्षा होती की जे लोक शिकले मोठ्या पदावरती गेले आणि ज्यांना विदेशामध्ये पाठवण्यासाठी बाबासाहेबांनी मदत केली तर त्या लोकांकडून अपेक्षा होती की त्यांनी मायदेशी आल्यानंतर मोठ्या पदावरती गेल्यानंतर समाजाचं काम करावं, धर्माचं काम करावं. परंतु ते तर आपलं स्वतःचे जोडी भरण्यातच मग्न झाले, समाजासाठी बेमान झाले. म्हणून बाबासाहेबाला रडायला आलं होतं. आणि त्या बाबतीमध्ये बाबासाहेब कशा प्रकारचे बोलले, बाबासाहेबांना जर वाटलं असतं तर बाबासाहेब अतिशय हायफाय जीवन जगू शकले असते, अतिशय हायफाय जीवन जगू शकले असते. ज्याची नोकरी त्या कालावधीमध्येच आली होती बाबासाहेबांना, नाही स्वीकारली. रेल्वेचा 20% भाग बाबासाहेबांना मिळणार होता, नाही स्वीकारला बाबासाहेबांनी. मी जर याच्यामध्ये अडकून पडेल तर मी समाजाचं काम करू शकणार नाही, मी जर नोकरी करेल तर मला समाजाचं काम करण्याची वेळ मिळणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्या साऱ्या गोष्टी नाकारल्या. समाजासाठी आपलं एक एक मुलाला मरू दिलं. आणि त्यामध्ये ज्यावेळेस राजरत्न मृत्यूला प्राप्त होतात, तर राजरत्न मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्या राजरत्नाला दफन करण्यासाठी कोरा कपडा नसतो, पैसेच नाहीयेत, कपडेच नाहीयेत. काय करू माझ्या लेकरासाठी? तर रमा आपल्या अंगावरची साडी फाडते आणि त्याच्यामध्ये जे लुगडं येते ते फाडून त्याच्यामध्ये लेकराला दफन करते. बाबासाहेबांचा अतिव अशा प्रकारचा जीव होता त्या मुलामध्ये. राजरत्न खूप प्रिय होतं बाबासाहेबांना. आणि ते झाल्यानंतर बाबासाहेब लगेचच गोलमेज परिषदेला जायसाठी तयारी करतात. त्यांचे नातेवाईक आणि लोक म्हणतात, साहेब आपले राजरत्न गेलो आणि तुम्ही कुठे जाता? तर त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की एका राजरत्नासाठी मी लाखो राजरत्नाची हत्या नाही करू शकत. तो गेला त्याला नाही जिवंत करू शकत, पण हे बाकीचे जे काही लाखो राजरत्न आहेत तर त्यांच्या हितासाठी, त्यांच्या सुखासाठी मी त्या परिषदेमध्ये गेलो पाहिजे. त्यांचे अधिकार मी खेचून आले, आणि जर नाही गेलो तर मी काहीच करू शकणार नाही. तर बाबासाहेब आपल्या इकडं मुलाला मरू देतात आणि तिकडं जातात. ज्यांनी समाजासाठी एवढ्या कष्ट केल्या, त्यांनी आपल्याला जो धर्म दिला, त्यांच्या प्रती आम्ही किती प्रामाणिक आहोत ते स्वतःला स्वतःच विचारायचं असते, बाकीच्यांनी काय सांगावं. तर मुद्दा हा आहे सांगण्याचा की आपण कृतज्ञ असलं पाहिजे, आमिषाला नाही भाळलं पाहिजे. आज मिळेल उद्या नाही आहे, आज मिळेल उद्या नाही आहे. असे कित्येक लोक आहेत की जे लोक सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप महान धनवान झाले आणि शेवटी त्यांना भीक मागून खावा लागला. नाही काहीच पैसा आहे, कोणत्या मार्गाने जायचं नाही सांगता येत, काय होईल नाही सांगता येत. तिथं नीतिमत्ता कामी येते. आपण पालन आपल्या जीवनामध्ये पालन केलेले नीतिमत्ता कोणी लुटू शकत नाही, कोणी जाळू शकत नाही, कोणी चोरू शकत नाही. जे तुमचं धन जर कोणी जाळू शकते, कोणी लुटून नेऊ शकते, राजा जप्त करू शकतोय, बाकीचं नाही होऊ शकत, नीतिमत्ता नाही होऊ शकत. आणि तेच भगवान बुद्धाचा सद्धर्म शिकवतो की आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे, आमिषाला नाही भाळलं पाहिजे. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूं. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूं. संघं नमामि, संघ को नमन करता हूं.